नवीन भाई के नेरूल सेक्टर 10 में लोकमान्य तिलक जनकल्याण उत्सव समिति के गणेशोत्सव की धूम मची है। एनसीपी के प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत के नेतृत्व में आयोजित गणेशोत्सव में यहाँ सामाजिक जागरूकता फैलाने पर जोर दिया जा रहा है। एनसीपी नेता नामदेव भगत हर साल सामाजिक संदेशों के साथ गणेशोत्सव का आयोजन करते आ रहे हैं, जो भक्तों के आकर्षण का केंद्र रहा है। आज शाम यहाँ सैकड़ों भक्त और श्रद्धालुओं ने गणपति बप्पा के दर्शन का लाभ लिया। देखिए झलकिया। सार्वजनिक गणेशोत्सव का यह नजारा नेरूल सेक्टर 8-10 का है। लोकमान्य तिलक जन कल्याण उत्सव समिति के सौजन्य से एनसीपी नेता नामदेव भगत के नेतृत्व में इसका भव्य आयोजन किया गया है। इस बार यहां स्वास्थ्य सुरक्षा, शिक्षा और खेल जागरूकता बढ़ाने के साथ ही धार्मिक और सांस्कृतिक विरासत की मनमोहक झांकी दिखाई गई है। आज एनसीपी नेता नामदेव भगत ने तमाम भक्तों के साथ मंगल मूर्ति की आरती और पूजा अर्चना की। इस दौरान भक्तों की यह भारी भीड़ मंगल मूर्ति और सुखकर्ता श्री गणेश के दर्शन के लिए आतुर दिखी। एनसीपी के प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत ने गणेशोत्सव के आयोजन और सामाजिक संदेशों को लेकर क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। सर्वप्रथम या वर्षी अपन 2 वर्षानंतर कोरोनाच्या काळानंतर अपन गणपती उत्सव अतिशय आनंदान आणि उत्साहाने साजरा करतोय। गणरायाला सर्वप्रथम प्रार्थना करतो की सर्व गणेश भक्तांना सुख शांती समाधान लाभो। या गणेश उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या मंडळाला तसे 35 वर्ष हून जास्त काल गेलेला आहे। प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी विषय घेत असतो। देखावा आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो आहे की प्रति शिर्डी, प्रति बालाजी, प्रति खंडोबा किंवा प्रति एकविरा, प्रति जे बरेचसे मंदिरं त्या ठिकाणी निर्माण करतात, परंतु ही गोष्ट आपण आपलं खर्च करून त्या ठिकाणी जाऊन पाहू शकतो, परंतु असा देखाव मात्र, प्रबोधन देणारा देखाव मात्र बऱ्याच कमी ठिकाणी असतो। आज या ठिकाणी आपण बाबा हा विषय घेतलेला आहे, ह्याच्या पाठीमागं उद्देश आपण नेहमी आपले गुरु म्हटलं तर आई वडील आणि ज्यांचा आशीर्वाद होतो परमेश्वर। या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर बाबांचं महत्त्व किती आहे, कारण आपण जरा काय झालं का आपण म्हणतो आई ग, परंतु रस्त्यातनं जरा क्रॉस करता असताना जर ट्रक आडवा आला तर आपण म्हणतो बाप रे, म्हणजे मोठं काय असेल तर आपल्या बाबाची आठवण येते। बाबा आई घरातनं गेली की कटकट गेली असे म्हणून आनंदात उड्या मारतात, आणि आई आल्यानंतर किंवा बाबा आल्यानंतर संध्याकाळी मात्र कटकट आली म्हणून नाराज होतात, आणि अशी परिस्थिती आहे। पूर्वी प्रत्येक गोष्टीला आपण आई वडिलांची आठवण करायचो का, कारण आपल्याला गरजा असायची। आता आपण आई वडील आपल्याला पुस्तकं मागायच्या आधीच आपण देतो, त्याच्यानंतर पॉकेट मनी मागायच्या आधी देतो, सकाळचा नाश्ताही त्यांनी उठायच्या आधी तयार असतो। सर्व गोष्टी आईवडिलांनी न मागता मिळाल्यानंतर आईवडिलांची आपल्याला आठवण नाही। आता बोलतात ना आईवडिलांना लोक मुलं विसरतात, विसरत नसतात, कारण त्यांना नीडच राहिली नाही की नीट ठेवत नाही। आपण त्या सर्वांना आपण देत असतो, आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी आज गणपती उत्सव असेल किंवा नवरात्री उत्सव लोक घराच्या बाहेर पडतात, आणि आज इथं आपण जर पाहिलं असेल तर जवळपास 200 लोक या ठिकाणी आतमध्ये बसायची अरेंजमेंट आहे, आणि 12 मिनटं साधारणतः लागतो। आम्ही ते एक विचार करून केलेला आहे की एक माणूस जेव्हा दर्शन घेतो त्यावेळेला 4-5 सेकंद त्याला कमीत कमी लागतात। 200 लोकांचं तेवढे सेकंद आणि तेवढे मिनटं असं कॅल्क्युलेशन केलं, म्हणून 200 लोक ॲट ए टाईम आम्ही त्या ठिकाणी बसायची व्यवस्था केलेली आहे। किंबहुना कधी कधी ते 300 लोक बसतात, आणि म्हणून लोकांना आज दुसरा दिवस आहे। आजही तुम्ही बघितलं असेल खचाखच आपला मंडप हा भरलेला आहे, आणि हा विषय त्यांना माहीत असतो की हे लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने कुठला तरी चांगला प्रबोधनाचा देखावा निर्माण करतो। आमचे किशोर पाटील असतील, त्यांचे सर्व सहकारी, आणि आमचा जो ज्यांनी देखाव केलेला आहे तो कोल्हापूरचा मुलगा आहे किशोर, त्याचंही नाव केलं की किशोर पाटील आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी देखाव करत असतो। आणि म्हणून बाकी फार खर्च करण्यापेक्षा लोकांना त्याच्यातनं काहीतरी या ठिकाणी दर्शन तर घेतो, आशीर्वाद देव बाप्पा देतोच, परंतु त्याबरोबर आपल्या आयुष्यामध्ये पुढे आपण काय केलं पाहिजे याबद्दलच्या भावना त्या ठिकाणी लोकांना ऐकायला मिळतात। आणि जे प्रेम आईवडिलांचं आहे, ज्यांचं मुलं खरोखरच आईवडिलांचं प्रेम असतो, परंतु त्याच्यामध्ये हे बघितल्यानंतर त्यांना अजूनही त्यांच्याबद्दलची आपुलकी निर्माण होते। म्हणून आपण जीवनामध्ये मुलं किंवा मुली असतील किंवा पुरुष असतील किंवा स्त्री असतील, भाऊ असतील, बहीण असेल, आजी असेल, आजोबा असेल, मावशी, मामा, काका, काकी, जे कोण असतील, त्यांना जोपर्यंत आपण काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत ते सांगितलं नाही,
तर आपल्याला त्यांना ती माहीत नसतं आणि म्हणून त्यांच्याकडून चुका होत असतात आणि म्हणून चुका होऊ नये म्हणून त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी हा बाबा हा विषय आम्ही या ठिकाणी रेखाटलेला आणि अतिशय प्रतिसाद दुसऱ्या दिवसापासून भरपूर अशी गर्दी त्या ठिकाणी जमते। ब्यूरो रिपोर्ट टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।